हमको जो रिलीजन चाहिए वो हम ले सकते, वो हम प्रैक्टिस कर सकते, वो हम दूसरों को सिखा सकते। ये जो राइट है हमको, ये फंडामेंटल राइट कॉन्स्टिट्यूशन में, संविधान में दिया हुआ है। हमारे माननीय मुख्यमंत्री से विनंती कर रहे हैं ऐसे कानून नहीं लाना, हमारे राज्य को इसकी ज़रूरत नहीं है। राज्य के सब लोगों को एक ही तरह देखना, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, सिख हो, बुद्ध हो, सबको ये कानून है। दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय महालक्ष्मी ज्वेलर्स, यूनाइटेड हॉस्पिटल, केवियर यूनिवर्सिटी, न्यूसन फैब्रिक्स क्लोथ स्टोर, सूरत खजाना, चुलबुल लाइटिंग एंड फर्नीचर, एसमार्ट सुपर बाजार एंड बाय इजी बाय एट ऑर्किड मॉल। भाइयों और बहनों, आज हम सब क्रिस्त मजहब के लोग, क्रिश्चियंस, पूरे जिले से इधर आए हुए हैं और कर्नाटक सरकार जो नया कानून ला रहा है वो मतांतर विरोधी कानून, एंटी कन्वर्शन बिल, इधर विरुद्ध अथवा इसके खिलाफ हम प्रतिभटन करने के लिए इधर आए हैं। ये जो राइट फॉर रिलीजन, राइट टू चूज ए रिलीजन, राइट टू प्रैक्टिस ए रिलीजन, राइट टू प्रोफेस ए रिलीजन, माने तो हम बोलते हैं हमारा धर्म जो है, जो भी हो, हिंदू व मुस्लिम और कोई धर्म के हो, हम सबको एक फंडामेंटल राइट है, वो है हमको जो रिलीजन चाहिए वो हम ले सकते, वो हम प्रैक्टिस कर सकते, वो हम दूसरों को सिखा सकते। ये जो राइट है हमको, ये फंडामेंटल राइट कॉन्स्टिट्यूशन में, संविधान में दिया हुआ है। अभी जो सरकार नया कानून ला रहा है वो कानून हमारे, सिर्फ हमारे विरुद्ध नहीं है, वो बहुत सारे धर्म के लोगों को विरोध है, इसलिए हम इसका खंडन करते हैं, प्रतिभटन कर रहे हैं और हम सब मिलके हमारे माननीय मुख्यमंत्री से विनंती कर रहे हैं ऐसे कानून नहीं लाना, हमारे राज्य को इसकी ज़रूरत नहीं है। जहाँ भी ये कानून लाया है उनका उद्देश्य कोई था सरकार में रहने के लिए, मगर माननीय मुख्यमंत्री जी वो तो जात्यातीत, बोले तो सेकुलर माइंडेड मैन, वो दूसरे पार्टी में थे और हम सब मुख्यमंत्री बनने के वक्त हम खुश हो गए कि हमारे राज्य में एक सेकुलर चीफ मिनिस्टर है, मगर आज ये बात सच नहीं है। वो सरकार के, बोले तो केंद्र सरकार के प्रेशर से वे नया कानून लाने के लिए कोशिश करते हैं। हमारी विनंती यही है राज्य के सब लोगों को एक ही तरह देखना, चाहे हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, सिख हो, बुद्ध हो, सबको ये कानून है, वो फंडामेंटल राइट है। ये क्रिश्चियन बनने से, ये कानून लाने से हमारा डर ये है जो भी फंडामेंटल ग्रुप्स हैं उनके हाथ में एक हथियार मिले सर के होता है तो मुस्लिम माइनॉरिटी है उनको अटैक कर सकते, क्रिश्चियन माइनॉरिटी है उनको अटैक करो, ऐसे बुरी बात करने के लिए, कोई अटैक करने के लिए ये कानून वो उनके हाथ में बहुत बड़ा हथियार होता है, इसलिए हम खंडन कर रहे हैं। गुरुगळे, कैथोलिक महासभेय धर्माध्यक्षरे ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಭೆಯ ಸಭಾಪಾಲಕರುಗಳೇ ಮತ್ತು ಸಭೆಯ ಸದಸ್ಯರುಗಳೇ ಮತ್ತು ಸಭೆಯ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಿ, ನಾಯಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ನಾನು ಕ್ರೈಸ್ಟ್ ಮೆಥಡಿಸ್ಟ್ ಸಭೆಯ ಸಹಾಯಕ ಸಭಾಪಾಲಕನಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಕರೆಯನ್ನು ನೀವು ಮನ್ನಿಸಿ ಕ್ರೈಸ್ತ ಮತಾಂತರ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನು ನಾವು ಪ್ರತಿಭಟಿಸಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ರ್ಯಾಲಿ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಇರುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ನಮಗೆ ಅನುಮತಿ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಸಭಾಪಾಲಕರುಗಳು ಬಂದಿದ್ದೀರಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದವರು, ಮಿತ್ರರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದೀರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಕ್ರೈಸ್ತ ಬಾಂಧವರ ಪರವಾಗಿ ವಂದಿಸ್ತೇನೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಕ್ರೈಸ್ತ ಸಭೆಗಳು ಮಾಡುವುದೇನೆಂದರೆ ಕ್ರಿಸ್ತನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಂಥ ತತ್ವವನ್ನು ನಾವು ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಬೋಧಿಸಿರುವಂಥ ಬೋಧನೆ ಏನೆಂದರೆ, ಹಸಿದವರಿಗೆ ಅನ್ನವನ್ನು ಕೊಡ್ರಿ, ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಉಡುವುದಕ್ಕೆ ಕೊಡ್ರಿ, ಆರಿದವರಿಗೆ ಕುಡಿಯುವುದಕ್ಕೆ ಕೊಡ್ರಿ, ಅನಾರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವವರಿಗೆ ಆರೈಕೆ ಮಾಡ್ರಿ,
ಬಂಧನದಲ್ಲಿರುವಂಥವರನ್ನು ನೋಡಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಆದ್ದರಿಂದ ಕ್ರೈಸ್ತ ಸಭೆಗಳು, ಕ್ರೈಸ್ತ ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಈ ಒಂದು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತಗಳನ್ನು ನಾವು ಮೈಗೂಡಿಸಿಕೊಂಡು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹಸಿದಂಥ ಮಕ್ಕಳ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಾ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟು ಅನಾರೋಗ್ಯದಲ್ಲಿರುವವರಿಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಆರೈಕೆ ಮಾಡಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಜಾತಿ ಪದ್ಧತಿಯ ಮೂಲಕವಾಗಿ ಕುಡಿಯಲು ನೀರಿಲ್ಲದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವರ ಸ್ಥಾನಮಾನಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತುವಂತಹ ಕೆಲಸ. ಅಲ್ಲಿಂದ ಯಾವಾಗ ಮಿಷನರಿಗಳು ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನಾವು ಸತತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವಿಲ್ಲದೆ ಹಸುನೀಗುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜಾತಿ ಪದ್ಧತಿಯಿಂದ ಮಾನವರು ಮೇಲೆ ಬರುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಡ ಜನರು ಇನ್ನೂ ಕೀಳಾಗಿಯೇ ಅವರು ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಸ್ಥಾನಮಾನವನ್ನು ಮೇಲೆತ್ತಬೇಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಮಾನತೆ ತರಬೇಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನು ಮೂಡಿಸಬೇಕು, ಸರ್ವ ಧರ್ಮದವರು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಜೀವಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಸಂವಿಧಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಹಕ್ಕು ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಸ್ಪಾನ್ಸರ್ಡ್ ಬೈ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜ್ಯುವೆಲರ್ಸ್, ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆವಿಯರ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ, ನ್ಯೂಸನ್ ಫ್ಯಾಬ್ರಿಕ್ಸ್ ಕ್ಲೋತ್ ಸ್ಟೋರ್, ಸುರತ್ ಖಜಾನಾ, ಚುಲ್ಬು ಲೈಟಿಂಗ್ ಅಂಡ್ ಫರ್ನಿಚರ್, ಎಸ್ ಮಾರ್ಟ್ ಸೂಪರ್ ಬಜಾರ್, ಅಂಡ್ ಬೈ ಈಸಿ ಬೈ ಅಟ್ ಆರ್ಕಿಡ್ ಮಾಲ್.